नमस्कार, मी मिसेस अनिता जैक, शेठ विद्या मंदिर इंग्लिश हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमधून मराठी शिक्षिका. तर मुलांनो, आज आपण शिकणार आहोत इयत्ता तिसरी मराठी पाठ्यपुस्तकामधून सिंह आणि कोल्हा यांची सुंदर गोष्ट. गोष्ट म्हणजे स्टोरी. सिंह, सिंह मीन्स लायन, आणि कोल्हा, कोल्हा मीन्स फॉक्स. एक होते जंगल, तेथे होता सिंह. तो पडला आजारी. कोल्हा आला त्याला भेटायला. सिंह म्हणाला, मला भूक लागली, मी आजारी आहे, तू इथे जवळच शिकार शोध. हा लगेच निघतो, कोल्हा म्हणाला. कोल्हा मनाशी म्हणाला, वा चांगली शिकार आहे, एक मेंढी पकडू, सिंहाकडे घेऊन जाऊ. कोल्हा हळूहळू मेंढीजवळ जाऊ लागला. कुत्रा दुरून हे पाहत होता. कुत्रा कोल्ह्याच्या मागे धावला. कोल्हा वेगाने पळून गेला. कोल्हा मनाशी म्हणाला, सुटलो बुवा एकदाचा, चला आता सिंहाकडे जाऊ. सिंह म्हणाला, काय रे, काय झालं, कुठे आहे शिकार? कोल्हा म्हणाला, शिकार दिसली, मी पकडायचा प्रयत्न केला, तेवढ्यात कुत्रा माझ्यावर धावून आला, म्हणून मी परत आलो. आता जातो दुसरी शिकार शोधतो. तर मुलांनो, एक होते जंगल. जंगल मीन्स फॉरेस्ट. क्या था? एक जंगल. तेथे होता सिंह. तो पडला आजारी. आजारी मीन्स सिक, बीमार होना. तो एक जंगल में एक लायन था और एक दिन वो बीमार हो गया. कोल्हा आला त्याला भेटायला. भेटायला मीन्स मिलने के लिए, टू मीट. तर आजारी पडलेल्या सिंहाला भेटायला कोण आले? कोल्हा मीन्स फॉक्स. वो लायन जब बीमार हो गया तो उसे मिलने के लिए फॉक्स वहाँ पर आता है. सिंह म्हणाला, मला भूक लागली, मी आजारी आहे, तू इथे जवळच शिकार शोध. शिकार मीन्स हंट. अब जब फॉक्स सिंह के पास, लायन के पास जाता है, तो लायन उसे कहता है कि मैं बीमार हूँ. मी आजारी आहे म्हणजे मैं बीमार हूँ, तू इथे जवळच याने यहाँ नजदीक से ही मेरे लिए एक शिकार शोध, मीन्स ढूंढना. हा लगेच निघतो, कोल्हा म्हणाला. उस पर फॉक्स बोला. कोल्हा त्याला म्हणाला, मी लगेच निघतो, मैं फौरन जाता हूँ और आपके लिए शिकार ढूंढता हूँ. कोल्हा मनाशी म्हणाला, वा चांगली शिकार आहे. याने फॉक्स जब शिकार ढूंढने के लिए निकला तो उसने तिथे एक मेंढी, मेंढू याने शिप, वहाँ पे उसे एक शिप दिखाई दी. तो उसने सोचा, इस शिप को मैं पकड़ूंगा और उसे लायन के पास लेके जाऊंगा. कोल्हा हळू हळू मेंढी जवळ जाऊ लागला. तो धीरे धीरे उस शिप के पास जाता है और ये सब वहाँ दूर खड़ा कुत्रा मीन्स कुत्ता वहाँ से देखता है. और जब कुत्ता उस फॉक्स को देखता है तो वह उसके पीछे जोर से भागता है. अब कुत्रा कोल्ह्याच्या मागे धावला. कोल्हा वेगाने पळून गेला. और जब कुत्ता फॉक्स के पीछे जोर से भागा तो वह बहुत जोर से भाग गया. कोल्हा मनाशी म्हणाला, सुटलो बुवा एकदाचा. कुत्ता बहुत उसके पीछे भाग रहा था और कोल्हा यानी फॉक्स जैसे ही दूर चला जाता है, वह मन में सोचता है कि मैं कुत्ते से बच गया, चला आता सिंहाकडे जाऊ. सिंह म्हणाला. और जब कुत्ते से वह बचता है तो सीधे लायन के पास चला जाता है. आता सिंहाकडे गेल्यावर सिंह कोल्ह्याला विचारतो, काय रे, काय झालं? उसने कहा, क्या हो गया, कुठे आहे शिकार, मेरी शिकार कहाँ है? तेव्हा कोल्हा म्हणाला,
शिकार दिसली मी पकडायचा प्रयत्न केला. कोल्हा फॉक्स लायनला म्हणतो, याने उसने लायन से कहा, मुझे शिकार मिल भी गई थी और मैंने उसे पकड़ने की कोशिश भी की. प्रयत्न याने कोशिश. तेवढ्यात पर क्या हुआ, कुत्रा माझ्यावर धावून आला. क्या हो गया, इतने में वहाँ दूर पर एक कुत्ता खड़ा था, वह मेरे पीछे लग गया. इसके लिए डर कर मैं वहाँ से भाग गया. असे सांगून कोल्हा सिंहाला म्हणाला, आता जातो दूसरी शिकार शोधतो. उसने कहा कि अब मैं वापस चला जाता हूँ और आपके लिए दूसरी शिकार ढूंढता हूँ. तो बच्चों, मुलानो, तुम्ही विचार करा, अभी आप ही सोचो, क्या फॉक्स वापस लायन के पास शिकार लेके जाता है या वह दूसरे रास्ते से चला जाता है. बच्चों, इस प्रकार आपने सिंह आणि कोल्हा इस स्टोरी को सुना. आता तुमच्यासाठी होमवर्क आहे, खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. प्रश्न एक आहे, कोल्ह्याने कोणती शिकार शोधली. दोन, कोल्ह्याच्या मागे कोण धावला. तीन, कोल्हा दूसरी शिकार शोधण्यासाठी का गेला. और क्वेश्चन नंबर टू है, रिकाम्या जागा भरा, मीन्स फिल इन द ब्लैंक्स. यहाँ ब्रैकेट में कुछ वर्ड आपको दिए गए हैं, आपको इस वर्ड को देखकर फिल इन द ब्लैंक्स लिखने हैं. फर्स्ट है इथे जवळस डैश शोध. दो, एक डैश पकड़ू. तीन, कोल्हा डैश पड़ून गेला. चार, तेवढ्यात डैश माझ्यावर धावून आला. धन्यवाद.